एसटी संपावर आजही तोडगा निघाला नाही। या संदर्भात सुनावणी आता 5 जानेवारीला होणार आहे। या सुनावणीत कोर्टानं राज्य सरकारला चपराक लगावली आहे, त्याचबरोबर अवमान नोटीस काढण्यास देखील कोर्टानं नकार दिलाय असं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सुनावणीनंतर सांगितलं आहे। दरम्यान एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। आम्ही प्रयत्न करत आहे की हे सगळं सोडून ते कामावर आले ना, परत आले ना, कॉम्प्रोमाइज काहीतरी केलं ना, तर आम्ही रेडी आहे। पण ते आले नाही तर आमचं ऑल्टरनेटिव्ह नाही आहे। आम्हाला त्यांच्या विरुद्ध काहीतरी कारवाई करावा लागेल म्हणून त्यांना सस्पेंड करणार आहे। आम्ही ऑलरेडी सस्पेंड केलं आहे, 10,000 लोकांच्या विरुद्ध आम्ही ॲक्शन घेतलं आहे, ते सगळे आम्ही एक ॲफिडेव्हिट फाईल केले सर विलनी। आणि आता बातम्या अधिवेशनासंदर्भातल्या। एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ओबीसी आयोगाला 430 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। याआधी राज्य सरकारनं ओबीसी आयोगाला 5 कोटी रुपयांचा निधी दिला होता। एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ओबीसी आयोगाला 435 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे अशी माहिती ओबीसी आयोगानं दिली होती। वेळेत निधी मिळत नसल्यानं ओबीसी आयोगानं नाराजीही व्यक्त करत पत्र पाठवलं होतं। त्यानंतर हा निधी देण्यात आला आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी मदत होणार आहे।